नमस्कार। बुधवार 18 मे 2022 च्या बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आपला आजचा बाजार गप्पांचा विषय एल आय सी आय पी ओच्या नोंदणीनंतर। आज हा विषय घ्यायची कारणं अत्यंत साहजिक आहेत। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की एल आय सी हा आपल्या देशातला केवळ उभी केलेली रक्कम याच एका निकषावरचा सगळ्यात मोठा आय पी ओ होता अशातला भाग नाही, परंतु अशा आय पी ओला मिळालेले जे काही प्रतिसाद आहेत, मग ते वेगवेगळ्या विभागामधनं मिळालेले अत्युत्तम प्रतिसाद आहेत, याच्या पार्श्वभूमीवरती हा विषय आज घेणं अत्यंत साहजिक होतं। आणि त्याचबरोबरीने साधारणपणे 904 ते 949 अशा प्राईस बँड म्हणजे दरपट्ट्याच्या माध्यमात जो हा शेअरला सगळ्याच कॅटेगरीमध्ये मी मगाशी म्हटलं तसं उत्तम प्रतिसाद मिळत असताना, निदान 5-7% तरी का होईना तो नोंदणीच्या दिवशी आपल्याला परतावा देईल अशी अनेकांची अपेक्षा होती। अर्थात हे असं होणार नाही याची मला पूर्ण कल्पना होती, आणि त्यामुळेच 1 मे 2022 ज्यांनी माझ्या डे आणि पोझिशन ट्रेडिंग या विषयावरच्या पेड ट्रेनिंग इन्व्हेस्टमेंट सेशन्सला उपस्थिती लावली होती, ते या माझ्या मताशी सहमत होतील की 1 तारखेच्याच माझ्या सेशनमध्ये मी असं म्हटलं होतं की ज्या दिवशी एल आय सीच्या या आय पी ओच्या शेअर्सची मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात आपल्या देशामध्ये उलाढाल सुरू होईल, त्यावेळेला शक्यता नाकारता येत नाही किंवा खात्रीपूर्वक सांगू शकतो की आपल्याला मिळालेल्या भावापेक्षा याचे बाजारभाव कमी असतील। माझ्या दुर्दैवानं माझी 32 नको तितकी वाटली, कारण एल आय सीचा आय पी ओ सर्वसाधारणपणे 904 ते 949 अशा प्राईस बँडने आलेला असला तरी प्रत्यक्षामध्ये आपल्याला रिटेल कॅटेगरीमध्ये हे शेअर्स 949 रुपयांनी अलॉट झाले, पण त्याच्यावरचा डिस्काउंट लक्षात घेऊन आपल्याला ते 904 रुपयांनी मिळाले। याच्या व्यतिरिक्त जे एल आय सीचे पॉलिसी होल्डर्स आधीपासून आहेत, त्या पॉलिसी होल्डर्सकरता एल आय सीच्या आय पी ओमध्ये एक विशिष्ट वर्ग किंवा काही प्रमाणामध्ये शेअर्स हे राखीव ठेवलेले होते, आणि त्यांच्यावरती त्यांना आणखीन डिस्काउंट मिळत तो 889 रुपयांनी शेअर मिळाले। मात्र ज्यावेळेला एल आय सीची प्रत्यक्ष उलाढाल 17 तारखेला आपल्या देशाच्या शेअर बाजारांमध्ये किंवा स्टॉक एक्सचेंजेसमध्ये सुरू झाली, त्यावेळेला सुरुवातीचा काही काळ तो 894 रुपयांनी उलाढाल करत होता, 890 रुपयांनी उलाढाल करत होता, आणि त्या दिवसाची अखेर म्हणजे मंगळवार 17 मेच्या अखेरीला त्याचा बंद होतांचा बाजारभाव हा 875 रुपये होता। आज बुधवार 18 मेला हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना एल आय सीचे शेअर 880 रुपयाच्या आसपास मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये नोंदणीकृत होत त्याच्यामध्ये व्यवहार होत आहेत। राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजे NSE आणि BSE म्हणजे मुंबई शेअर बाजारामध्ये काही अवघ्या पैशांचा फरक असला तरी सर्वसाधारणपणे 880 रुपयांनी त्याची उलाढाल होते, आणि त्यामुळे आपल्या सोशल मीडियामध्ये एल आय सी नेहमीच माणसं मेल्यावर पैसे देते अशा पद्धतीचे निरोप फिरायला लागले। पण खरं सांगायचं म्हणजे एल आय सीनं ज्या भावानं या शेअर्सची खरेदी विक्री केली किंवा आय पी ओ आणला आणि ज्या प्रमाणामध्ये त्याचं स्वरूप बदललं गेलं आणि ज्या वेळेला तो पुढे ढकलला गेला, त्याच वेळेला अशी गणितं लक्षात आलेली होती की निदान सुरुवातीच्या काळामध्ये एल आय सी आय पी ओचे शेअर्स आपल्याला इतर ठिकाणी जे नुकसान झालं त्याच्यासारखा फायदा झाला तसा फायदा करून देतील अशी शक्यता नाही। आणि हे सर्व घटक लक्षात घेतच मी 1 मेच्या माझ्या ट्रेनिंग प्रोग्रॅममध्ये असं सुतोवाच केलं होतं की एल आय सीचे शेअर साधारणपणे 880 रुपयाच्या आसपास लिस्ट होतील। माझा अंदाज चुकत ते 875 गेले, परंतु जी दिशा मी सांगत होतो ती झाली होती। ह्या व्हिडिओमध्ये आपण याची कारणं समजून घेतली पाहिजेत। सुरुवातीलाच मला हे स्पष्ट करू द्या की मी एल आय सीचा किंवा सरकारचा प्रवक्ता नाही, मी किंवा माझे कुटुंबीय एल आय सीचे एजंट नाही, मीही तुमच्या सरकारच एल आय सीचा पॉलिसी होल्डर म्हणूनही आय पी ओमध्ये अर्ज केला होता आणि एल आय सीच्या रिटेल जनरल कॅटेगरीमध्येही मी अर्ज केलेला होता। एल आय सीच्या रिटेल कॅटेगरीमध्ये मी 15 शेअर्ससाठी अर्ज केला, मला 15 शेअर्स अलॉट झाले। एल आय सीच्या पॉलिसी होल्डर्स कॅटेगरीमध्ये मी 15 शेअर्ससाठी अर्ज केला, माझा अर्ज हा रिजेक्ट झालेला होता। म्हणजे एकंदरीतच जे इतरांचं झालं तेच माझं झालं, आणि तरीसुद्धा एल आय सी हा शेअर घेण्याजोगा आहे, गुंतवणूक करण्याजोगा आहे। अगदी आज मितीला तो डे ट्रेडिंगचा नसला तरी तो पोझिशन ट्रेडिंगचा कॅन्डिडेट आहे, या माझ्या मताशी मी आजही ठाम आहे। आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे की चंद्रशेखर टिळक या माझ्या यूट्यूब चॅनलमध्येच वरतीच मी एल आय सीच्या आय पी ओच्या प्रत्यक्ष विक्री सुरू व्हायच्या आधीच 2 वेळेला एल आय सी आय पी ओच्या निमित्तानं हा विषय घेत याची चर्चा केली होती।
आणि त्या दोन्ही व्हिडिओमध्ये म्हटल्यानुसार की आत्ता पहिले काही दिवस हा डे ट्रेडिंगसाठी शेअर जरूर नसेल, पण मी स्वतः तरी असं ठरवलेलं आहे की पुढचे काही महिने निदान दर महिन्याला एक तरी शेअर मिळेल त्या भावाने घेत राहायचा, म्हणजे आधीच मिळालेले 15 आणि नंतर झालेली वाढ असं मला करायचं आहे। कारण मुळातच LIC हा शेअर मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अत्यंत योग्य आहे, ही गणितं लक्षात घेतली पाहिजेत। असं म्हणण्याची कारणं अनेक आहेत। मुळातच LIC जेव्हा IPO सगळ्यात पहिली चर्चा आपल्या देशामध्ये 1 फेब्रुवारी 2020 अर्थसंकल्पीय भाषणात झाली, त्या आर्थिक वर्षामध्ये या संबंधात काहीही हालचाल झालेली नाही। 1 फेब्रुवारी 2021 अर्थसंकल्पामध्ये LIC IPO पुन्हा घोषणा आर्थिक मंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आणि नंतरच्या आर्थिक वर्षात याच्याबद्दलच्या सर्व प्रशासकीय बाबी पूर्ण करत प्रत्यक्षात यंदा मे 2022 तो IPO सुरू झाला आणि आज ते शेअर ज्यांना यशस्वी अर्जदार होते त्यांच्या खात्यात जमा झाले। इतकंच नव्हे तर मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये त्याचे तुलाढाल करण्यात आली। या शेअरविषयी मी आज इतकं बुलिश असण्याची अनेक कारणं आहेत आणि त्यातली काही कारणं या व्हिडिओमध्ये विशद करण्याचा मी माझ्या परीनं प्रयत्न करणार आहे। आणि त्यामुळे प्रत्यक्षात पॉलिसी होल्डर म्हणून 889 रुपयांनी किंवा जनरल कॅटेगरी म्हणून 904 रुपयांनी आपल्याला शेअर मिळत असले आणि हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना या दोन्ही भावांपेक्षा कमी म्हणजे 880 रुपयांनी त्याची उलाढाल करत असले तरीसुद्धा LIC शेअर हे गुंतवणूक योग्य आहेत याविषयी माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही। कारण मी मगाशी म्हटलं तसं यातनं जमा केलेली रक्कम 21,000 रुपये अशी होती। सगळ्यात पहिल्यांदा अनेकांच्या मनामध्ये याच्या संबंधात शंकेची पाल चुकचुकली होती, कारण LIC IPO सगळ्यात पहिल्यांदा घोषणा झाली होती त्यावेळेला तो साधारणपणे 1200 ते 1400 रुपयानं या शेअर्सची विक्री होईल, 10% शेअर्सची विक्री सरकार करेल आणि त्या योगे साधारणपणे 95,000 कोटी रुपये सरकार जमा करेल किंवा उभे करेल असे अंदाज बाजारामध्ये वर्तवले जात होते। त्याही वेळेला माझ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये आणि माझ्या जाहीर भाषणांमध्ये मी वारंवार सांगितलं होतं की अशी चर्चा जरी बाजारात असली तरी सरकार अशा पद्धतीची घोषणा किंवा पैसे उभारणी करेल असं मला वाटत नाही। याचं कारण असं की मी मगाशी म्हटलं तसं 1 फेब्रुवारी 2020 अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा केली असं जरी झालेलं असलं तरी त्याच्यानंतर लगेचच काही आठवड्यामध्ये आपल्या देशात आणि जगामध्ये करोनाचं अतिक्रमण सुरू झालं। आज मितीलाही करोना कमी झाला असला तरी तो पूर्णपणाने गेलेला नाही, उलट गेल्या 2 वर्षांच्या काळामध्ये आधी अफगाणिस्तान तालिबान नंतर रशिया युक्रेन या विचित्र आणि विपरीत घटनांची त्याच्यामध्ये भर पडली आणि या काळात सातत्यानं केंद्र सरकारनं आपली भूमिका जाहीर करताना असं स्पष्ट केलेलं आहे की एकंदरीतच सार्वजनिकरित्या पैसे उभे करण्याच्या माध्यमामध्ये सरकार फार मोठी जागा व्यापणार नाही। तांत्रिक भाषेत सांगायचं तर गव्हर्नमेंट नॉट क्राउड आउट द स्पेस विच इज अवेलेबल अँड रिझर्व्ड फॉर पब्लिक फायनान्स, अशा दृष्टिकोनातलं सरकारचं धोरणात्मक निवेदन आहे। 2021 या वर्षामध्ये आपल्या देशाच्या प्रायमरी मार्केटमधनं आपण 1,25,00,000 रुपये उभे करत असताना त्याच्यामध्ये माझगाव डॉक ही एकमेव सरकारी कंपनी होती हे जर उदाहरण आपण पाहिलं, हा जर अलीकडच्या काळातला इतिहास पाहिला तर आत्ताच्या अनिश्चिततेच्या काळामध्ये संपूर्णपणाने एवढा मोठा इश्यू आणून सरकार 95,000 कोटी रुपये उभे करेल ही शक्यताच नव्हती। कारण LIC इश्यूनं जर 95,000 कोटी रुपये उभे केले असते तर इतर खाजगी क्षेत्रांच्या निधी उभारण्याच्या शक्यतेवरती आणि क्षमतेवरती त्याचा विपरीत परिणाम झाला असता आणि त्यामुळे सरकारनं इश्यूचा आकार कमी केला ही नकारात्मक घटना नसून सरकारनं सुधरत चालणाऱ्या बदलत जाणाऱ्या सकारात्मक अर्थव्यवस्थेचं ते द्योतक आहे, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे। गेल्या वर्षी संपलेल्या म्हणजे मार्च 2022 संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये केवळ अर्थसंकल्पीय उद्दिष्ट बजेट इस्टिमेट एवढंच नव्हे तर रिव्हाइज्ड इस्टिमेटपेक्षा सुद्धा प्रत्यक्ष करातलं उत्पन्न जास्त झालं होतं। गेले अनेक महिने दरमहा GST उभं होणारं कलेक्शन हे 1,00,000 कोटींपेक्षा जास्त आहे, अगदी गेल्या महिन्यामध्ये ते 1.60,00,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होतं। अशा वेळेला इतर मार्गांनी समाधानकारक पैसे सरकार उभं करत असताना सरकारनं जाणीवपूर्वक LIC आत्ता स्टेकला लावली नसावी असं गणित लक्षात घेतलं पाहिजे। म्हणजे जी धोरणात्मक घोषणा केली होती त्यावर घुमजावतं केलेलं नाही, ते जर सरकारनं घुमजाव केलं असतं LIC पूर्ण इश्यू रद्द केला असता तर त्यातनं नकारात्मक संकेत मिळाला असता, तो न देता
किमान ज्या काही अटी होत्या त्यानुसार सरकारने विक्री केली, याचा खरं म्हणजे येणाऱ्या काही काळामध्ये निदान मध्यम ते दीर्घ काळामध्ये एल आय सीच्या शेअर्सच्या बाजारातल्या बाजारभावांवरती सकारात्मक परिणाम झाल्यावाचून राहणार नाही, ही गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे. आणि एवढ्याकरता एल आय सी आज मितीला डे ट्रेडिंगचा जरी शेअर झाला नाही तरी आत्ता मिळतील या भावानं तो घेऊन ठेवणं आणि मध्यम ते दीर्घकालासाठी तर तो चांगला ठरेलच, पण त्याच्याबरोबरीने पोझिशन ट्रेडिंगसाठी सुद्धा तो चांगला ठरेल, हे गणित लक्षात घेतली पाहिजे. आता या संबंधातली याच क्षेत्रातली इतरही उदाहरणं बघण्याजोगी आहेत. एल आय सी ही आपल्या देशात आयुर्विमा क्षेत्रातली नोंदणीकृत म्हणजे लिस्टेड होणारी पहिली कंपनी नाही. याच्या आधी एच डी एफ सी, आय सी आय सी आय, एस बी आय सारख्या अनेक कंपन्या या क्षेत्रातल्या आपल्या देशात शेअर बाजारात शेअर घेऊन आले, त्यांची शेअर बाजारात नोंदणीही झाली आणि त्याची सुखेनाई व खरेदी विक्री सुरू आहे. यातले बहुतेक शेअर्स त्यांच्या लिस्टिंगच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्या आय पी ओ प्राईसपेक्षा कमी भावानं ट्रेड होत होते. याचं कारण असं आहे की एल आय सी किंवा कोणत्याही पद्धतीचा आयुर्विमा या क्षेत्रातली कंपनी यांचे पैसे उभे करण्याची माध्यमं ही गणितं वेगळी असतात. आणि आज मितीला इतक्या खाजगी कंपन्यांची स्पर्धा असूनसुद्धा नव्यानं जारी केलेल्या पॉलिसी आणि प्रीमियम जमा केलेला प्रीमियमची रक्कम या दोनही निकषांवरती एल आय सी ही या क्षेत्रातली आपल्या देशातली अव्वल कंपनी आहे. इतर 34 कंपन्या आणि एल आय सी यांच्यामध्ये असलेली गॅप, यांच्यामध्ये असलेली दरी जरूर कमी होत असली तरी ते अंतर आजही लक्षणीय आहे, ही गणित लक्षात घेतलं पाहिजे. मग अशा वेळेला एकंदरीतच अनिश्चित काळामध्ये बाजारामध्ये आपण जेव्हा गुंतवणूक करत असतो त्यावेळेला एखादं क्षेत्र जर मला गुंतवणूक योग्य वाटत असेल तर त्यातल्या अग्रक्रमाच्या खेळाडूमध्ये किंवा कंपनीमध्ये पैसे गुंतवणं हे केव्हाही हितावह असतं. मग हा निकष जर आपल्या देशातला आयुर्विमा क्षेत्रातल्या कंपन्यांना लावायचा झाला तर एल आय सी या कंपनीचे शेअर जे आजपर्यंत मला शेअर बाजारामध्ये खरेदी विक्रीसाठी उपलब्ध नव्हते ते जर उपलब्ध होत असतील तर ते केव्हाही गुंतवणूक योग्य ठरतात. यामध्ये जितका फंडामेंटल ॲनालिसिसचा भाग आहे तितकाच ऑकेजनल ॲनालिसिसचाही भाग आहे, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे आय पी ओ किमतीपेक्षासुद्धा जर कमी भावानं हा शेअर मला मिळत असेल तर ती नकार घंटा न समजता ती इष्टापत्ती समजली पाहिजे, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. साहजिकच ज्या वेळेला सोशल मीडियामध्ये आणि आपल्याही मनामध्ये हा शेअर मला 889 पॉलिसी होल्डर म्हणून आणि 904 रिटेल शेअर होल्डर म्हणून जर मिळत असताना जेव्हा 875 आणि 880 त्याची उलाढाल बाजारात होते त्यावेळेला भीतीचा अँटीना आपला वर जाणं अत्यंत साहजिक आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये पेटीएम, झोमॅटो, कार्ट्रेडसारख्या कंपन्यांनी दिलेल्या अनुभवातनं आपण एवढे होरपळून निघालो आहे की आता आपण दूध गरम लागलं म्हणून एल आय सीसारखं ताकसुद्धा फुंकरून पितो आहे. पण जे पेटीएममध्ये झालं आणि आत्ता जे एल आय सीच्या शेअरमध्ये निदान सुरुवातीच्या काळामध्ये होतो आहे याच्यामध्ये असलेला मूलभूत फरक लक्षात घेण्याजोगा आहे. पेटीएम, झोमॅटो ही मॉडेलच ज्याला आपण जेननेक्स्ट किंवा न्यूजेन कंपन्या म्हणतो अशी आहे, एल आय सी तशा क्षेत्रातली नाही. एल आय सीचा पैसा, एल आय सीच्या पॉलिसी, एल आय सीचा व्यवसाय याची आपल्याला पूर्णपणानं सवय आहे. पण मुळातच आयुर्विमा क्षेत्राकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन हे आपल्या आयुष्याचं महत्त्व किंवा गुंतवणुकीचं योग्य साधन असं न असता करनियोजनाचं उत्कृष्ट साधन अशा काहीतरी वेगळ्या आणि भाबड्या कल्पनेने आपण त्याच्याकडे बघतोय. शेअर बाजाराकडे मध्येही आपण जर त्याच भूमिकेतनं पाहणार असू तर एल आय सीचा शेअर त्या निकषावर उतरणारा नाही. पण अत्यंत स्वस्त दराने पैसे उभं करण्याचं जगभरातलं महत्त्वाचं साधन म्हणून आयुर्विमा क्षेत्राकडे पाहिलं जातं आणि आपल्या देशाच्या आयुर्विमा क्षेत्रातल्या क्षेत्रामधलं एल आय सीचं असलेलं स्थान लक्षात घेता एल आय सी म्हणजे पेटीएम नाही, एल आय सी म्हणजे झोमॅटो नाही. त्यामुळे आज मितीला जरी एल आय सीच्या शेअर्सचे बाजारभाव त्याच्या आय पी ओपेक्षा कमी पडत असतील तरी ते तात्कालिक आहेत. ते पेटीएम किंवा झोमॅटोसारखं मुळातच ज्याच्यात हल्लीच्या भाषेत बोलायचं म्हणजे प्रोडक्शन लोचा म्हणावं असा एल आय सीचा शेअर नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. ही मतं मांडत असताना एक भूमिका मला स्पष्ट करू द्या की मी एल आय सीचा किंवा सरकारचा प्रवक्ता नाही, मी किंवा माझे कुटुंबीय एल आय सीचे एजंट नाही. पण गुंतवणूक क्षेत्राशी गेली 40 वर्ष
या ना त्या स्वरूपात धोरण आणि अंमलबजावणी या दोन्ही बाजूंनी जो संबंध आला त्या निकषावरती आत्ता जरी तात्कालिकरित्या LIC च्या शेअर्सच्या बाजारभावांची प्रमाण आणि पातळी ही त्याच्या IPO प्राईसपेक्षा कमी असली तरी LIC हा शेअर सदा सर्वकालिक गुंतवणूक योग्य आहे याविषयी माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही। मनपूर्वक धन्यवाद।